अवयवदानामुळे एखाद्या गंभीर रुग्णाला जीवदान मिळू शकतं अवयवदानासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढणं गरजेचं आहे कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश मंडळ नेहमीच विधायक कार्यासाठी अग्रेसर असतात त्यांचा जनसंपर्कही चांगला असतो त्यामुळं अवयवदान जनजागृतीसाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीनं करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ गार्गीच्या वतीनं अवयवदान जनजागृती अभियान सुरू झालंय त्या अनुषंगानं शुक्रवारी कोल्हापूर शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली अवयवदान चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक मंडळांचा मोठा हातभार लागू शकतो असं गार्गीच्या सचिव शोभा तावडे यांनी प्रास्ताविकात सांगितलं काही प्रगत देशांमध्ये मृत्यूनंतर सुस्थितीतील अवयव काढून घेतले जातात आणि ते गरजू लोकांना दिले जातात आपल्या देशामध्ये अजूनही अंधश्रद्धा असल्यानं अवयवदानासाठी फारसे लोक स्वयंस्फूर्तीनं पुढं येत नाहीत मागणी जास्त पण पुरवठा अत्यंत अल्प आहे वास्तविक अवयवदानामुळं गरजूला नवं आयुष्य मिळतं त्यामुळं अवयवदानासाठी जनजागृती आवश्यक आहे सार्वजनिक मंडळांनी यासाठी पुढं यावं अशी अपेक्षा कल्पना घाटगे यांनी व्यक्त केली अवयवदानासाठी सर्वसामान्य नागरिक पुढे येत नाहीत हे वास्तव आहे पण गेल्या काही वर्षात याबद्दलची जाणीव वाढीस लागली आहे गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्येकानं मृत्यूपश्चात अवयवदान करावं असं आवाहन रोटरीचे गव्हर्नर नासीर बोरसदवाला यांनी केलं डॉ राधिका जोशी यांनी अवयवदानाची तांत्रिक माहिती दिली यावेळी अनेक गणेश मंडळांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं बैठकीला अशोक पवार राजेंद्र कुर्णे विलास मुदगल डॉ उन्नती सबनीस अनिता ढवळे आशा जैन बीना जनवाडकर सुजाता लोहिया मेघना शेळके योगिनी कुलकर्णी यांच्यासह रोटरी गार्गीजच्या पदाधिकारी उपस्थित होत्या